नमस्कार मित्रांनो, तर आज आपण डिस्कस करूया राजकीय चळवळ 1885 ते 1987 मधला जो घटक एक आहे, नेमस्त आणि जहाल बघूया. तर हिस्ट्री 220 मधला घटक एक नेमस्त आणि जहाल, त्याच्याबद्दल थोडा डिस्कस करूया. तर प्रास्ताविका अशी आहे नंतरचा कालखंड म्हणजे भारतातील वैचारिक प्रक्रियेचा कालखंड मानला पाहिजे. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्षाची कल्पना ताज्य करून संवैधानिक पद्धतीने विरोध करणे ही कल्पना मूळ धरू लागली. त्यातूनच पुढे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. प्रस्तुत घटकात या घटनेच्या अभ्यासाची थोडी उजळणी तर उजळणी करून राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास करायचा आहे. तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे संपन्न झाले. राष्ट्रीय सभेची सूत्रे दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले या नेत्यांच्या हातात होती. हे नेते नेमस्त म्हणून प्रसिद्ध होते. ते आपले कार्य शांततेने कायद्याच्या चौकटीत राहून करत. ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर त्यांची श्रद्धा होती. ब्रिटिश राजपदाशी ते एकनिष्ठ होते. म्हणूनच शेतकऱ्यांना करामध्ये सवलती द्यावी, अशी राज्यकारभारात सहभाग द्यावा, केंद्रीय कायदे मंडळातील भारतीयांचे प्रतिनिधित्व वाढवावे, ICS परीक्षा भारतातही घ्यावी, अशा प्रकारच्या मागण्या प्रारंभीच्या अधिवेशनात केल्या जात. राष्ट्रीय सभेने संपूर्ण स्वातंत्र्याची स्पष्ट मागणी त्या काळात केल्याचे दिसत नाही. या निरुपद्रवी वर्तनामुळे ब्रिटिश सरकारही राष्ट्रीय सभेकडे फारसे गांभीर्यानं पाहत नव्हते. तरी ब्रिटिशांनी सावधपणा सोडला नव्हता. भारतातील हे राष्ट्रीय आंदोलन केव्हाही गंभीर वळण घेऊ शकते याची अनुभवाने पूर्वकल्पना असलेल्या ब्रिटिश सरकारने राष्ट्रीय सभेत फूट पाडण्याचा उद्योग सुरू केला. आपल्या फोडा आणि राज्यकारभार तत्वाचा अवलंब ब्रिटिशांनी केला. राष्ट्रीय सभा म्हणजे हिंदूंची संघटना होय, मुसलमानांनी त्यात सहभागी होऊ नये. तर राष्ट्रीय सभा म्हणजे हिंदूंची संघटना होय, मुसलमानांनी त्यात सहभागी होऊ नये असा प्रचारही चालवला. सर्वसामान्य जनतेलाही राष्ट्रीय सभेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रीय सभा म्हणजे केवळ बुद्धिजीवींची संघटना आहे असा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. शासकीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या कार्यात भाग घेऊ नये असा आदेश काढून किंवा अधिवेशनाला जागा मिळू न देणे इत्यादी उपायांद्वारा सरकारने राष्ट्रीय सभेच्या कार्यात बरेच अडथळे आणले. अशाही परिस्थितीत हळूहळू राष्ट्रीय सभेचे कार्य सुरू होते. इंग्लंडच्या जनमतावर दडपण आणण्याचे कार्य दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले यांनी केले. राष्ट्रीय सभेचा प्रारंभीचा 12-13 वर्षाचा इतिहास असा आहे. यामुळे विशेषतः तरुण वर्गात अस्वस्थता निर्माण होऊ लागली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची निकड या तरुणांना भासू लागले. यातूनच राष्ट्रीय सभेतील नेमस्त विचारसरणी मागे पडत जाऊन जहालवादाचा उदय झाला. तर पुढचा टॉपिक आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर, म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर का झाला. तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचे श्रेय ॲलन ऑक्टोवियन ह्यूम यांना आहे. 1870 ते 1879 या काळात गृह खात्याचे सचिव म्हणून कार्य केल्याने ह्यूमना भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध किती असंतोष आहे याची कल्पना होती. बंगालमधील निडीचे मडेवाले व भारतीय शेतकरी यांच्यातील 1865 मधील संघर्ष, मलबारमधील ब्रिटिशांविरोधी बंड, वासुदेव बळवंतांचे क्रांतिकारी कार्य या घटना म्हणजे असंतोषाची केवळ चुनूक होती. म्हणूनच भारतातील संभाव्य विध्वंस टाळण्यासाठी भारतीय सुशिक्षित वर्गाला विधायक कार्याकडे वळवण्याची गरज ह्यूम यांनी ओळखली. 1 मार्च 1883 रोजी कलकत्ता विश्वविद्यालयाच्या पदवीधरांना संदेश देताना ह्यूमनी देशकार्यासाठी 50 तरुणांची मागणी केली. त्यानुसार काही तरुण ह्यूमना भेटले. 1884 मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. या संस्थेच्या अनेक शाखा निघाल्या. त्यावर्षी ह्यूम इंग्लंडला गेले व त्यांनी लॉर्ड नॉर्थब्रुक व लॉर्ड रिपन या उदारमतवाद्यांची भेट घेतली.
त्या भेटीत दोघांकडूनही ह्यूम यांना प्रोत्साहन मिळाले. भारतात परतल्यावर ह्यूमनी व्हाईसरॉय लॉर्ड डफरिनची भेट घेतली. भारतातील विद्वानांनी विचारवंतांनी एकत्र येऊन सुधारणांबाबत विचारविनिमय करावा, चर्चा करावी, ब्रिटिश प्रशासनातील दोष दाखवावेत, थोडक्यात म्हणजे इंग्लंडमधील विरोधी पक्षासारखे कार्य करावे अशी इच्छा डफरिन यांनी व्यक्त केली. भारतीय जनतेचा असंतोष एखाद्या संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करून त्यातील हवा काढून घ्यावी असा डफरिन यांचा उद्देश होता. यालाच सेफ्टी वॉल्व असे, सुरक्षा झडपेची कल्पना असे म्हणतात. सेफ्टी वॉल्व म्हणजे सुरक्षा झडपेची कल्पना. डफरिन यांनी ह्यूमच्या कार्याला पाठिंबा दर्शवला. त्यानुसार भारतातील वेगवेगळ्या संघटनांना प्रतिनिधी पाठव तर भारतातील वेगवेगळ्या संघटनांना प्रतिनिधी पाठवण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुण्याला घेण्याचे ठरले, परंतु तेथे कॉलराची साथ असल्याने अधिवेशन मुंबईला घेण्याचे निश्चित झाले. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले. त्यात दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, न्यातेलंग, न्यायाधीश रानडे, डॉक्टर भांडारकर आगरकर, मद्रासच्या महाजन सभेचे अध्यक्ष रंगय्या नायडू, बद्रुद्दीन तय्यबजी यांची उपस्थिती प्रमुख होती. एकंदर 72 प्रतिनिधी अधिवेशनास आले होते. अध्यक्ष म्हणून कलकत्त्याचे व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि सचिव म्हणून ह्यूम यांची निवड झाली. 3 दिवस चाललेल्या या पहिल्या अधिवेशनात भारताची तत्कालीन स्थिती, ब्रिटिश सरकारचे धोरण इत्यादींबाबत चर्चा झाली. अध्यक्ष व सचिवांची राष्ट्रीय सभेच्या ध्येयधोरणांबाबत भाषणं झाली. संपूर्ण विचारविनिमयानंतर अधिवेशनात पुढील ठराव संमत करण्यात आले. एक म्हणजे भारत मंत्र्याचे इंडिया कौन्सिल बरखास्त करावे. भारताच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती नेमावी. 3. केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळात भारतीयांचे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व घ्यावे. 4. भारतात लष्करावर जो खर्च केला जातो त्यात इंग्लंडचाही वाटा असावा. 5. ICS परीक्षेची वयोमर्यादा वाढवून ती परीक्षा भारतात घेतली जावी. 6. भारतीय मालाला संरक्षण मिळेल असे धोरण ब्रिटिशांनी अवलंबवावे. 7. म्हणजे मिठावरील कर रद्द करावा. 8. भारतीयांना राज्यकारभारात घेतले जावे. 9. शेतकऱ्यांवरील करांचा बोजा हलका करावा. आपल्या ठरावांमध्ये राष्ट्रीय सभेने कुठेही भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्पष्टपणे केली नाही. ज्या काही मागण्या केल्या त्याही अतिशय सौम्य शब्दात केल्या होत्या. राष्ट्रीय सभेने इंग्लंडच्या राणीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. तरीही इंग्लंडमध्ये काँग्रेसच्या स्थापनेबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. साधारण सूर असा होता की भारत जागृत झालेला आहे व त्याकडे इंग्लंड सरकारने दुर्लक्ष करू नये. मुंबई अधिवेशनाला जमलेले प्रतिनिधी परतताना एक वेगळी जाणीव, नवीन स्फूर्ती घेऊन गेले. भारतातील वृत्तपत्रांनीही या घटनेचे स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन 1886 दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्याला झाले. त्यात प्रतिनिधींची संख्या कितीतरी वाढली. मुख्य म्हणजे अधिवेशनाला आलेले प्रतिनिधी आपापल्या प्रांतातून लोकशाही प्रक्रियेने आले होते. या प्रतिनिधींना स्वतः व्हाईसरॉय लॉर्ड डफरिनने मेजवानी दिली. ते म्हणजे गार्डन पार्टी. राष्ट्रीय सभेकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन काय होता हे त्यावरून कळून येते. 1887 तिसरे अधिवेशन मद्रासला झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. यावेळी 600 प्रतिनिधी जमले व त्यांचा उत्साह अपार होता. भारतात राष्ट्रीय जागृती होत असल्याचे ते प्रतीक होते. अशा प्रकारे राष्ट्रीय सभेच्या कार्याला सुरुवात झाली. प्रारंभीची राष्ट्रीय सभा पूर्णतः नेमस्थपंथीय होती. जे काही मिळवायचे ते ब्रिटिश साम्राज्यात राहूनच असे धोरण होते. परंतु त्यामुळे हळूहळू राष्ट्रीय जागृती होत असल्याचे दिसताच सरकार अस्वस्थ होऊ लागले. त्यातूनच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्याच्या ह्यूम यांनाच वळवण्याचे प्रयत्न झाले. पण ते अयशस्वी ठरले. त्यामुळे व्हाईसरॉय डफरिन संतप्त झाले आणि त्यांनी असा फतवा काढला की
शासकीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सभेशी संबंध ठेवू नये. राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांकडून चांगल्या वर्तनाबाबतची हमी मागण्यात आली. एकट्या पंजाबमध्येच 5,000 लोकांकडून चांगल्या वर्तनाचा जामीन मागितला गेला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सभेचे चौथे अधिवेशन अलाहाबादला घेण्यात निश्चित झाले. ते होऊ नये म्हणून शासनातर्फे अनेक अडचणी आणण्यात आल्या. राष्ट्रीय सभेला जागाच मिळू नये असे प्रयत्न झाले. अखेरीस दरभंग्याच्या महाराजांनी गव्हर्नरच्या बंगल्याशेजारीच प्रशस्त जागा विकत घेऊन ती अधिवेशनास दिली. मुस्लिमांचे नेते सर सय्यद अहमद यांनीही या अधिवेशनात मुस्लिमांनी सहभागी होऊ नये यासाठी प्रयत्न केले, पण कशालाही न जुमानता अधिवेशनास 200 मुस्लिम प्रतिनिधी उपस्थित होते. जुलै 1889 राष्ट्रीय सभेची एक शाखा लंडन येथे सुरू करण्यात आली. भारतीय परिस्थितीबाबत राष्ट्रीय सभा सुरू करत असलेल्या कार्याची कल्पना इंग्लंडच्या जनतेला यावी हा त्यामागील उद्देश होता. त्याचाच परिणाम म्हणून की काय मुंबई येथे 5वे अधिवेशन भरले तेव्हा त्याचे अध्यक्षपद उदारमतवादी सर विल्यम वेडरबर्न यांना देण्यात आले. ब्रिटिश पार्लमेंटनेही राष्ट्रीय सभेच्या कार्याची दखल घेऊन तत्संबंधी चर्चा केली. मात्र या काळातील राष्ट्रीय सभा इतकी नेमस्त होती की ब्रिटिश विरोधी आंदोलन म्हणजे राजद्रोह असे मानले जाई. पुढे बघूया नेमस्त विचारसरणी. प्रारंभीच्या काळात राष्ट्रीय सभेने ज्या मार्गांचा अवलंब केला त्यामुळे ती नेमस्त मानली जाऊ लागली. कोणत्याही प्रकारे देशाच्या स्वातंत्र्याचे उद्दिष्ट स्पष्टपणे समोर न ठेवता शासनात जास्तीत जास्त सहभाग, अन्याय रद्द करणे, अधिक सुधारणा अशीच ध्येय राष्ट्रीय सभेसमोर होती. तसेच ठराव अधिवेशनात संमत होऊन त्यावर आधारित मागणीपत्र तयार करून ते व्हायसरॉयकडे पाठवले जाई. त्या मागणीपत्राचे स्वरूप पूर्णतः विनंती अर्जासारखे असे. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेची प्रतिनिधी मंडळे वारंवार राज्यकर्त्यांना भेटत. राष्ट्रीय सभेचे हे कार्य पूर्ण शांततेने व कायद्याच्या कक्षेत राहून चालले होते. त्यावेळी राष्ट्रीय सभेचे प्रमुख पुढारी दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादी नेते होते. त्या बहुतेकांची ब्रिटिश साम्राज्यावर निष्ठा होती. ब्रिटिश राजपदाशी असलेले एक निष्ठत्वाचे नाते न तोडता राष्ट्रीय सभेचे कार्य चालावे अशी पुढाऱ्यांची भूमिका होती. ब्रिटिशांबद्दल त्यांना पूर्ण विश्वास होता. ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर त्यांची श्रद्धा होती. अजूनही राणीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने ब्रिटिश पाडतील असे राष्ट्रीय सभेला वाटत होते. राष्ट्रीय सभेच्या या नेत्यांना ब्रिटिशांच्या लोकशाही शासन प्रणालीबद्दल आदर होता. तसेच ते त्यांच्या उदारमतवादाने प्रभावित झालेले होते. राष्ट्रीय सभेचे तत्कालीन नेते व कार्यकर्ते उच्च विद्याविभूषित होते. त्यातील बहुतांश प्राध्यापक, वैद्यकीय व्यवसाय करणारे व कायदेपंडित म्हणजेच बुद्धिजीवी होते. मध्यम वर्गातील या नेत्यांचा पाश्चिमात्यांशी संपर्क आलेला होता. त्यामुळेच त्यांनी सनदशीर मार्गाने राजकीय अधिकार मिळवण्याच्या मार्गाचा अवलंब केला. असाध्य ध्येय समोर ठेवण्यापेक्षा हळूहळू वाटाघाटींनी एक एक मागणी पूर्ण करून घ्यायची असे राष्ट्रीय सभेचे धोरण होते. यालाच नेमस्त राजकारण असे नाव पडले. राष्ट्रीय आंदोलनाच्या आरंभीच्या टप्प्यात असे राजकारण ही एक स्वाभाविक अवस्था होती. मात्र हे राजकारण कायम उपयोगी पडले नसते. त्यामुळे पुढे काळाच्या ओघात राजकारणाने जाल वळण घेतले. काळाचा संदर्भ लक्षात घेतला तर नेमस्तांची कामगिरी उल्लेखनीय होती असे म्हणणे योग्य ठरेल. भारतीय राष्ट्रीय सभेचे कार्य शांततेने चाललेले असताना इंग्लंडच्या जनमतावर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू होता. सभा आयोजित करणे, पत्रके वाटणे, भारतीय प्रश्नांबाबत आकडेवारी प्रसिद्ध करणे असे कार्य राष्ट्रीय सभा करत होती. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याबाबत चर्चा व्हावी, उहापोह व्हावा म्हणून राष्ट्रीय सभेची मंडळी सदस्यांची संपर्क ठेवून होती. मधूनमधून राष्ट्रीय सभेची शिष्टमंडळे इंग्लंडला जाऊन येत. याच उद्दिष्टाने दादाभाई नौरोजी इंग्लंडला गेले व आपल्या कार्यासाठी पार्लमेंट सदस्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. चार्ल्स ब्रॅडलॉ हे इंग्लंडचे प्रसिद्ध संसदपटू होते. त्यांना दादाभाईंनी आपल्याकडे वळवून घेतले. 1889 मुंबई अधिवेशनात स्वतः
ब्रॅडला हजर होते. याशिवाय दादाभाईंनी सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या सहाय्याने लंडन येथे एक समिती स्थापन केली. राष्ट्रीय सभेच्या कार्याची माहिती इंग्लंडला व कळावी हा समितीच्या स्थापनेमागील हेतू होता. 1890 मध्ये या समितीने इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्याद्वारे भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाची बाजू इंग्लंडमध्ये प्रभावीपणे मांडता येऊ लागली. याच समितीच्या प्रयत्नांमुळे दादाभाई नौरोजी कॉमन्स सभागृहात निवडून गेले. तिथे त्यांनी भारताचे प्रश्न समर्थपणे मांडले. त्यावेळची राष्ट्रीय सभा किती नेमस्त होती याचे प्रतीक म्हणजे ह्यूम यांनी पाठवलेले गुप्तपत्रक होय. केवळ वार्षिक अधिवेशन घेणारी संस्था असे तिचे स्वरूप स्पष्ट करणारे एक गुप्तपत्रक ह्यूम यांनी 1892 मध्ये राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना पाठवले व ते ठिकठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था करावी अशी विनंती राष्ट्रीय सभेच्या प्रांतीय मंडळाकडे गेली. पण असे करणे म्हणजे राजद्रोह होईल असे वाटल्याने अलाहाबाद व मुंबईच्या प्रांतीय मंडळांनी ह्यूमना नकार कळवला. पुढे अलाहाबाद मंडळाने ते पत्रक सभासदांमध्ये वाटले पण मुंबई मात्र आपल्या निर्णयावर दृढ राहिली. राष्ट्रीय सभेने नेमस्त धोरण स्वीकारले. ब्रिटिश साम्राज्याप्रती आपली निष्ठा प्रकट केली. कायद्याच्या चौकटीत राहून शांततेने कार्य करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतला. असा असला तरी धूर्त व मुत्सदी ब्रिटिश सरकार सावध झाले की राहिले नाही. छोट्याच्या ठिणगीतूनच संघर्षाचा भडका उडतो हे ब्रिटिश शासकांना अनुभवाने माहीत झाले होते. भारतात ब्रिटिश सत्तेला संघटित विरोध सुरू झाला हे त्यांनी अचूक हेरले. लंडन टाइम्सने राष्ट्रीय सभेबाबत आपली नाराजी दाखवली मात्र ब्रिटिशांनी कूटनीती सोडली नाही. राष्ट्रीय सभा बुद्धिजीवींची आहे, त्यात जनतेचे प्रतिनिधित्व नाही. भारतीय जनता राजकीयदृष्ट्या अजून पुरेशी जागृत झालेली नाही, त्यामुळे आपले हित कशात आहे याची तिला कल्पना आहे. राष्ट्रीय सभेने केलेली लोकशाहीची मागणी भारतीय भूमीला पेलवणारी नाही अशा प्रकारचा प्रचार ब्रिटिश सरकार करत होते. भारतीय जनतेचे मनोबल खच्ची करण्याचा तो एक मार्ग होता. भारतातील पायोनियरसारखी वृत्तपत्रेही असे मत व्यक्त करत होती. ब्रिटिश सरकारने आणखी एक प्रयत्न चालला होता, तो म्हणजे मुसलमानांनी राष्ट्रीय सभेच्या कामकाजात भाग घेऊ नये. राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या अधिवेशनांना अल्पसंख्येने का होईना मुस्लिम हजर राहत. मद्रासच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपद बदरुद्दीन तय्यबजी यांना मिळाले होते, तरीही मुस्लिम समाज राष्ट्रीय सभेपासून तर मुस्लिम समाज राष्ट्रीय सभेपासून फटकून होता. याचे एक कारण म्हणजे मुस्लिम समाजाने प्रमुख नेते सर सय्यद अहमद खान यांची भूमिका. राष्ट्रीय सभा म्हणजे हिंदू संघटना असल्यामुळे मुसलमानांनी त्यात सहभागी होऊ नये असा प्रचार त्यांनी चालवला. अर्थातच त्यामागे इंग्रजांची चिथावणी होते. फोडा आणि राज्य करा या नियमाचा वापर करून हिंदू व मुसलमानमध्ये फूट पाडून भारतातील राष्ट्रीय आंदोलनाला जन्मताच नख लावायचे हा ब्रिटिशांचा उद्योग होता. राष्ट्रीय सभेवर ब्रिटिशांचा रोष आहे हे लक्षात येताच भारतातील धनिक वर्गही राष्ट्रीय सभेपासून दूर राहिला. असा राष्ट्रीय सभेचा प्रारंभीचा कालखंड आहे. राष्ट्रीय सभा पूर्णतः आपल्या ताब्यात राहील व आपल्या हितासाठीच कार्य करेल असे वाटल्याने व्हाईसराय डफरिनने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला पाठिंबा व्यक्त केला. पण राष्ट्रीय सभा हळूहळू वेगळी वाटायला लागल्याने ब्रिटिशांचे धोरण बदलले. युरोपातील स्वातंत्र्य आंदोलनांना तर युरोपातील स्वातंत्र्य आंदोलनांना इंग्लंडने पाठिंबा व्यक्त केला होता कारण तेथे ब्रिटिशांना लोकशाहीचे पुरस्कर्ते उदारमतवादी वगैरे म्हणून घ्यायचे होते. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडची भूमिका दुपट्टी असल्याचे दिसते. देशात लोकशाही आणि बाहेर साम्राज्यवाद असे ते धोरण होते. त्या काळात इंग्लंड म्हणजे प्रथम क्रमांकाची जागतिक शक्ती होती. आपले हे स्थान आपल्या वर्चस्वाखालील विशाल साम्राज्याच्या भरवशावर आहे याची जाणीव इंग्लंडला पूर्ण जाणीव होती. म्हणूनच साम्राज्याचा कोणताही भाग गमवण्याची ब्रिटिशांची तयारी नव्हती. इंग्लंडच्या या साम्राज्यात नैसर्गिक साधनसामुग्रीचे समृद्ध असलेल्या भारताला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. म्हणूनच आपल्या स्वातंत्र्यासाठी व अधिक मागण्यांच्या परिपूर्तीसाठी भारतात आंदोलन होणे ब्रिटिशांना अप्रिय वाटले.
मात्र राष्ट्रीय सभाचा नेमस्थान असल्याने कोणतेही हिंसक कृत्य व सत्तेविरुद्ध भडकवणारे कृत्य राष्ट्रीय सभेकडून होत नसल्याचे तर राष्ट्र होत नसल्याने ब्रिटिशांना कठोर मार्गाचा अवलंब करता आला नाही, म्हणून त्यांनी मुत्सद्दीपणाचा व कूटनीतीचा अवलंब केला. परस्परांमध्ये फूट पाडून जन्मताच राष्ट्रीय सभेचा मृत्यू झाला तर ते इंग्रजांना हवेच होते, म्हणूनच त्यांनी हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडली. त्यानंतर हिंदूमध्येही फूट पाडण्याचे प्रयत्न केले, म्हणूनच संस्थानिक व जमीनदार इंग्रजांच्या रोषाला घाबरून राष्ट्रीय सभेपासून दूर राहिले. सरकारी नोकरांवर तर सभेच्या कार्यात भाग घेण्याची बंदीच होती. शिवाय सर्वसामान्य जनतेला त्यापासून फोडण्यासाठी राष्ट्रीय सभा म्हणजे बुद्धिजीवींची संघटना आहे असा अपप्रचार ब्रिटिशांनी व त्यांच्या समर्थक वृत्तपत्रांनी चालवला. या सर्व मंथनाने समाज पुरुष ढवळून निघाला. राष्ट्रीय सभेचा समस्त नेमस्त मार्ग शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याशी टक्कर घेण्यास असमर्थ आहे हे सत्य त्यातून प्रकट झाले. विशेषतः तरुण वर्ग अस्वस्थ होऊ लागला, जहालवादाचा उदय होऊ लागला.